नमस्कार मित्रांनो, नॉलेज मराठी प्रस्तुत MRF म्हणजेच मराठी रँडम फॅक्ट सीरीजच्या पहिल्या वहिल्या आणि ज्ञानाने काठोकाठ भरलेल्या या एपिसोडमध्ये आपले मनापासून स्वागत. भारतात कोट्यावधीचे घोटाळे करणारे घोटाळेबाज घोटाळे करून लंडनलाच का पळून जातात हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचबरोबर आज आपण आवाजाने कंट्रोल होणारा कारंजा पाहणार आहोत. कोणत्या ठिकाणाला जगाचे फुफ्फुस म्हटले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहीत असो काहीच प्रॉब्लेम नाही. चला तर मग सुरू करूया आजचा हा ज्ञानवर्धक प्रवास. फॅक्ट क्रमांक एक, आपल्या हाय क्वालिटी लॅपटॉप साठी जगभरात प्रसिद्ध असलेली HP कंपनी तर तुम्हाला माहितीच असेल. HP हे नाव हेवलेट आणि पॅकार्ड या दोन संस्थांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीने नाव फायनल करण्या अगोदर या दोघांनी टॉस केला होता आणि या टॉस मध्ये एक अट ठेवण्यात आली होती. ती अट म्हणजे नाणेफेकीचा कौल ज्याच्या बाजूने येईल त्याचे नाव कंपनीच्या नावाच्या सुरुवातीला लावण्यात येईल. म्हणजेच जर पॅकार्ड यांनी टॉस जिंकला तर कंपनीचे नाव पॅकार्ड हॅवलेट म्हणजेच PH असे ठेवले असते आणि जर हॅवलेट यांनी टॉस जिंकला तर कंपनीचं नाव हॅवलेट पॅकार्ड म्हणजे HP ठेवले असते. अखेरीस नाणेफेकीचा कौल हा हॅवलेट यांनी जिंकला व तेव्हा या जगप्रसिद्ध कंपनीचं नाव HP ठेवण्यात आले. फॅक्ट क्रमांक दोन, स्वित्झर्लंड या देशामध्ये एक अजब कायदा आहे. या कायद्यानुसार येथील नागरिक रात्री 10 वाजल्यानंतर टॉयलेटला जाऊ शकत नाही कारण रात्री 10 वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आवाज लोकांची झोप खराब करू शकतो. त्यातच टॉयलेटच्या फ्लशचा आवाज हा अपार्टमेंट मध्ये गोंगाट निर्माण करण्यास पुरेसा आहे आणि जर चुकूनही स्वित्झर्लंडच्या एखाद्या व्यक्तीने हा नियम तोडला तर त्याला जेलची हवा देखील खावी लागू शकते. फॅक्ट क्रमांक तीन, मित्रांनो या फॅक्ट मध्ये तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे ते पाहून तुम्हाला असे वाटेल की हा एखाद्या इंग्लिश सायफाय चित्रपटातील सीन आहे. परंतु इंजिनिअरिंगचे हे आश्चर्य चीन मध्ये पाहायला मिळते. चीन मध्ये पाण्याचा असा एक कारंजा आहे ज्याला ह्युमन व्हॉइसने कंट्रोल केले जाते. चीनच्या शानशी प्रांतातील यांगकुआन शहरात एक असा जबरदस्त पाण्याचा फवारा आहे जो येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आवाजाने कंट्रोल केला जातो आणि यामुळे या कारंजाला शाउट फाउंटन या नावाने ओळखले जाते. पर्यटक या फाउंटनच्या समोरील बॉक्स मध्ये जोराने ओरडतात व ते जेवढ्या जोराने ओरडतात तेवढेच फाउंटनचे पाणी वर जाते. ज्यांच्या ओरडण्याने पाणी सर्वात जास्त वर जाते तेव्हा लोकांचा आनंद बघण्यासारखा असतो. मग मित्रांनो, तुम्हाला या इंटरेस्टिंग फाउंटनला भेट द्यायला आवडेल का? कमेंट करून नक्की कळवा. फॅक्ट क्रमांक चार, आपल्या शरीरातील फुफ्फुस असा अवयव आहे ज्याच्यामुळे शरीरातील सर्वच भागात रक्ताद्वारे ऑक्सिजन पोहोचवले जाते. म्हणजेच आपल्या शरीराला ऑक्सिजन हे फुफ्फुसांमधून मिळते. आता तुम्हाला फुफ्फुसाचे कार्य तर समजलेच असेल. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की पृथ्वीचे फुफ्फुस कशाला म्हणतात तर तुमचे उत्तर काय असेल? म्हणजेच पृथ्वीला सर्वात जास्त ऑक्सिजन कुठून मिळतो? चला तर मग जाणून घेऊया. अमेझॉनच्या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस असे म्हटले जाते. अमेझॉन हे जंगल हे जगातील सर्वात मोठे रेन फॉरेस्ट आहे आणि येथून पृथ्वीला एकूण ऑक्सिजन पैकी तब्बल 20% ऑक्सिजन प्राप्त होतो. फॅक्ट क्रमांक पाच, महिलांना सजून धजून तयार होण्याची खूप हौस असते आणि या सजून धजून तयार होण्यामध्ये जी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे लिपस्टिक. आतापर्यंत तुम्ही सर्वात महाग लिपस्टिक किती रुपयांची पाहिली, ऐकली किंवा खरेदी केली आहे? मेबी 10, 100, 1,000, 10,000 रुपयांची. परंतु तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात महागड्या लिपस्टिकची किंमत $14 million म्हणजेच 104 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. कोचार ब्युटी डायमंड लिपस्टिक असे त्याचे नाव आहे. या लिपस्टिकचा संपूर्ण केस हिऱ्यांपासून बनवला जातो व लिपस्टिक ही 24 कॅरेट सोन्यापासून बनवली जाते. यामुळेच या लिपस्टिकची किंमत कोट्यावधी रुपये आहे. फॅक्ट नंबर सहा, जेव्हा माणूस संकटात सापडलेला असतो त्यावेळेस कठीणातील कठीण काम देखील तो चुटकीसरशी करून टाकतो. याचे स्मृतिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची जेरेमी जेरार्ड. जेरेमी ज्यावेळेस 17 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांना एका खोट्या बलात्काराच्या प्रकरणात फसवण्यात आले होते. यामुळे त्यांना तब्बल 28 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळेस त्यांच्याकडे स्वतःची बाजू मांडण्यासाठी वकील करण्याएवढे पैसे देखील नव्हते. परंतु परिस्थिती समोर हार न मानता जेरार्ड यांनी जेलमध्येच वकिलीचा अभ्यास केला व स्वतःची केस लढवून 8 वर्षात स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आणि आजच्या घडीला जेरार्ड हे अमेरिकेतील एक नावाजलेले वकील आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही प्रेरणादायी गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. फॅक्ट क्रमांक सात, मित्रांनो
जर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यासारख्याच बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह असता आणि लोकांना फॉलो करता, तर इंस्टाग्रामवर कोणत्या व्यक्तीचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत हे तुम्हाला माहिती असायला हवे. पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. ही इतकी मोठी जनसंख्या आहे जी भारताचे शेजारी देश पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि भूतान यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. फॅक्ट क्रमांक 8. जिथे एकीकडे जगामध्ये एका वेळेचे अन्न न मिळाल्यामुळे लोक भुकेचे बळी पडत आहेत, तिथेच दुसरीकडे अन्नाची नासाडी देखील होत आहे. अन्नाच्या नासाडीचे हे प्रमाण मोठ्या व विकसित शहरातील सुपर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. सुपर मार्केट मध्ये जर अन्न शिल्लक राहिले तर ते फेकून दिले जाते किंवा त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु फ्रान्स मध्ये असं काहीच होत नाही. फ्रान्स हा जगातील एकमात्र असा देश आहे ज्याने अन्नाची नासाडी करणे पूर्णपणे बॅन केले आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्स मध्ये एक कायदा लागू करण्यात आला. यानुसार फ्रान्स मधील सुपर मार्केट मध्ये जर खाण्याचे पदार्थ शिल्लक राहिले असतील तर त्यांना ते एनजीओ किंवा चॅरिटेबल ट्रस्टला दान करावे लागतात, आणि जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना 75,000 युरो म्हणजेच 60,00,000 रुपये इतका दंड भरावा लागतो किंवा त्यांना कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. भारतामध्ये देखील अशा प्रकारचा एखादा कायदा लागू केला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. फॅक्ट नंबर 9. मित्रांनो, आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये लहान लहान रोपटे लावणे कोणाला आवडत नाही. वनस्पती या आपले घर किंवा ऑफिसमधील वातावरण प्रसन्न व ताजेतवाने ठेवण्यात मदत करतात. जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील प्लांटची लवकरात लवकर वाढ व्हावी असे वाटत असेल तर आज आम्ही एक प्रूव्हन फॉर्म्युला सांगणार आहोत, तो नक्की ऐका. 2004 साली केलेल्या एका संशोधनानुसार असे आढळून आले की जर तुम्ही तुमच्या घरातील रोपट्यांना संगीत आणि खास करून शास्त्रीय संगीत ऐकवलं तर त्या रोपट्यांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे व वेगाने होण्यास मदत होते. ही पद्धत तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिस मध्ये नक्की ट्राय करून पहा. फॅक्ट नंबर 10. आतापर्यंत भारतात जेवढे मोठे घोटाळे झाले आहेत त्यातील एक साधर्म्य म्हणजे प्रत्येक घोटाळेबाज हे घोटाळे करून लंडनलाच पळून जातात. नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि ललित मोदी या अशा काही व्यक्ती आहेत ज्यांनी भारतात 1,000,00,000 कोटींचे घोटाळे केले व त्यानंतर ते लंडनला पळून गेले. एका रिपोर्टनुसार 2013 पासून ते आतापर्यंत लहान मोठे जवळपास 6,000 गुन्हेगार आणि घोटाळेबाजांनी लंडनचंच तिकीट काढलं आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील बहुतांश देशातील घोटाळेबाज हे घोटाळे करून लंडन मध्येच आसरा घेतात. घोटाळेबाज हे घोटाळे करून लंडनलाच का पळून जातात या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. घोटाळेबाज लंडनला पळून गेल्यानंतर तेथील सरकार त्यांचं स्वागत करते, परंतु त्यांच्याकडे बक्कळ पैसा असायला हवा ही त्यांची अट आहे. त्याचबरोबर या घोटाळेबाजांनी इंग्लंड मध्ये $2 मिलियन गुंतवणूक केली पाहिजे. यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच फायदा होतो व त्यांच्या GDP मध्येही चांगली वाढ होते. घोटाळेबाजांनी इंग्लंड मध्ये $2 मिलियन गुंतवणूक केल्यास इंग्लंडचे सरकार त्यांना गोल्डन व्हिसाची फॅसिलिटी देते. यामुळे हे लोक आयुष्यभर इंग्लंड मध्ये राहू शकतात आणि इंग्लंड मधील कठोर नियम व कायद्यांपासून त्यांना सुटका मिळते. हेच कारण आहे ज्यामुळे घोटाळेबाज हे घोटाळे करून लंडन मध्येच आसरा घेतात. मित्रांनो, आज आपल्या नॉलेज मराठी युट्यूब चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत, तो म्हणजे पुढच्या एपिसोड पासून प्रत्येक एपिसोड मधील 10व्या क्रमांकाचा फॅक्ट हा युअर ओन फॅक्ट म्हणून सांगितला जाईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला माहित असलेला इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण फॅक्ट आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावा लागेल, आणि आम्ही हा फॅक्ट आपल्या सबस्क्रायबरच्या नावासोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये युअर ओन फॅक्ट म्हणून सांगू. मग चला तर आताच तुम्हाला माहिती असलेला फॅक्ट कमेंट करा आणि नॉलेज मराठी युट्यूब तसेच इंस्टाग्राम पेज वर झळकायची संधी मिळवा. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा आणि आपल्या नॉलेज मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूयात पुढील आठवड्यात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.